हरिओम, मी मीनल विराज सुरेश्वर्त, नायगाव खुचिवडे केंद्र. बापू आपल्याला अनेक अनुभव देतात. बापू आपल्या बरोबर आहेत याची प्रचिती देतात. आता ह्याच काळामध्ये आलेला मला बापूंचा एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. कोरोनाच्या या महामारीमध्ये अनेक मंदिर, अनेक सण आणि उत्सव बंद होते, पण आमच्या घरी सार्वजनिक म्हणजे अनेक कुटुंबांचा 10-15 कुटुंबांचा मिळून गणपती बसवला जातो. कोरोना असल्यामुळे आम्ही रोज काही जात नव्हतो आमच्या त्या घरी, फक्त दर्शनासाठी जायचो आणि पुन्हा आम्ही राहतो त्या घरी येत होतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. आता शेवटचा दिवस असल्यामुळे म्हटलं आता वर्षभर आपण गणपती पुढच्या वर्षी येणार, पुढचं वर्ष कोणी बघितलं असं करून आम्ही त्या शेवटच्या विसर्जनाच्या अगोदर जी आरती होते त्या आरतीसाठी गेलो. आरती वेगळी झाली, विसर्जनासाठी गणपतींना त्या हातगाडीमध्ये बसवलं. आम्ही सर्वांनी मनोभावी गणपतीला प्रार्थना केली की हा करोना लवकर जाऊ देत आणि पुढच्या वर्षी आम्हाला सगळ्यांना आनंदाने तुझं दर्शन घेता येऊ दे, सर्वांना एकत्र येता येऊ दे. विसर्जनाचा दिवस झाला आणि नंतर 2 दिवसांनी आम्हाला आमच्या कुटुंबाच्या ग्रुपवर अशी माहिती मिळाली की माझी 2 चुलत पुतणे होते त्यांना कोरोना झाले. तर त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला काही सिम्पटम दिसत असतील, लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तसं चेक करा, कोरोनाची टेस्ट करून घ्या. त्यानंतर काही दिवसांनी ज्यांना झालेलं होतं त्यांच्या सहवास म्हणजे जे पुतणे होते त्यांच्या त्यांची पत्नी, त्यांची बहीण यांच्या बरोबरच आम्ही बाजूलाच होतो. आणि नंतर 2-3 दिवसांनी मला थोडा थकवा जाणवायला लागला, मला संध्याकाळचा ताप येऊ लागला, मला जेवण म्हणजे जेवणावरची अन्नावरची माझी वासना उडाली. आणि कोरोनाच्या परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, डॉक्टरकडे जायला लागू नये म्हणून आमच्या समोर असलेली एक नर्स होती, तिने मला सलाईन लावली. 3 दिवस मला सलाईन आणि तिने गोळ्या दिल्या, क्रोसिनच्या गोळ्या घेतल्या, पण त्याही परिस्थितीत मला काही बरं वाटत नाही. मग मी माझ्या चुलत भावाला फोन केला की अरे मला ऍडमिट व्हायचंय, मला काहीच फरक पडत नाही, तू जरा 2 दिवस बस, कारण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंट आहेत. मी म्हटलं आता मला सहन होत नाही, मला ऍडमिटच व्हावं लागेल. आणि मग त्याच्याच ओळखीने एका डिसोझा हॉस्पिटलला मी ऍडमिट झाले. मला नीट बसताही येत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये चालत जाण्याची ताकद नव्हती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या अगोदर माझी त्यांनी माझ्या चेस्टचे एक्सरे काढले, त्यानंतर ऍडमिट झाल्यावर एक माझी टेस्ट करण्यासाठी एक सबर्बन त्या लॅबमधून एक पीपीटी किट घातलेली एक व्यक्ती आली आणि त्यांनी माझी नाकात आणि तोंडातून ती कोरोनाची टेस्ट करून गेली. सुरुवातीला ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळत नव्हतं. त्या दिवशी त्यावेळेला 3 दिवस लागत होते. मी ऍडमिट झाले, सलाईन वगैरे सुरू झाले. मला तर भीती होतीच, पण माझ्या मिस्टर आणि माझ्या मुलीनाही भीती होती. आम्ही सांगितलं होतं नातेवाईकांना कोणी हॉस्पिटलमध्ये येऊ नका, कारण आता माझ्या मिस्टरांनाही टेन्शन होतं की 3 दिवसानंतर काय रिपोर्ट येईल. मी बापूंचं नामस्मरण चालूच होतं, मोबाईल माझ्याकडे होता, मी डाउनलोड केलेले बापूंचे स्तोत्र होती, हनुमान चालीसा होत्या, अशी अनेक स्तोत्र होती, उपासना होत्या, ते मी रोज करत होते हॉस्पिटलमध्ये. जवळजवळ 5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. तिसऱ्या दिवशी कोरोना मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हा रिझल्ट येणार होता. माझे मिस्टर म्हणतात बापूना, मी माझे मिस्टर म्हणतात बापूना प्रार्थना कर. मी म्हटलं तुम्हीच सांगा बापूना की माझा रिपोर्ट कोरोनाची टेस्ट ही निगेटिव्ह येऊ दे. त्यांना फार भीती वाटत होती, पण मला पूर्ण विश्वास होता की मला जरी माझा हा अशक्तपणा होता, मला ताप येत होता, तरी माझी टेस्ट ही निगेटिव्हच येणार. माझ्या मिस्टरांनी ते खाली गेले आणि नर्सला विचारलं की काय रिपोर्टचं काय झालं, ते म्हणाले मी काही वाचत नाही, तुम्हीच मला वाचून सांगा की काय रिपोर्ट काय आलेला आहे. ते म्हणाल्या की तुमच्या मेसेजचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे. ते तसेच
घरी जायला निघालेले, ते तसेच त्या थैल्या कपड्याच्या डब्याच्या थैल्या तशीच वरती घेऊन आले, बाजूला ठेवले आणि मला जळ घेऊन रडायला लागले. मी प्रथमच त्यांना असं रडताना बघितलं आणि म्हणाले की बापूंचे आभार आणि देवाचे आभार की तुला तुझी टेस्ट आहे, तुझा जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. माझ्याही डोळ्यातून पाणी आलं. मी म्हटलं माझ्या बापूनेच मला या संकटातून वाचवलं. या मधल्या 4-5 दिवसामध्ये रिपोर्ट येण्याच्या अगोदर मला माझे मिस्टर जेवण आणायचे, बाहेरूनच जेवण आणायचे, डाळिंब वगैरे खायला द्यायचे. मी त्यांना सांगायचे की तुम्ही खा माझ्यातलं. ते म्हणाले नाही नको तू खा, माझं पोट भरलंय. मग मी त्यांना नंतर विचारलं की तू, ते म्हणाले की मी तुझ्यातलं का खात नव्हतो तुला माहितीये का, की मला भीती होती तुझी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली आणि मी खाल्लं आणि मला झालं तर मग मुलींकडे कोण पाहिजे, तुझ्याकडे कोण लक्ष देईल, ही एक त्यांना भीती होती. पण माझ्या सद्गुरूने मला या मोठ्या संकटातून वाचवलं. हे सद्गुरुदेव, मी खूप खूप अनुभवी आहे. हरिओम श्रीराम अनुभवी.